तर चार जूनला लोकसभा निवडणुकीची मतमोजणी पार पडणार आहे प्रशासनासह राजकीय पक्षसुद्धा जय्यत तयारी करतात नागपूरमध्ये काँग्रेसनं ना मतमोजणीसाठी विशेष फॉर्मॅट विकसित केलाय आणि प्रतिनिधींसाठी टेबल निहाय विशेष चार्ट तयार केला गेला मतमोजणीसाठी काँग्रेसनं केलेल्या तयारीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी चार जूनच्या मतमोजणीला घेऊन काँग्रेस पक्षाची राज्यभर जय्यत तयारी आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या मी नागपूरच्या काँग्रेस पक्षाच्या देवडिया भवन या कार्यालयामध्ये आहे आणि इथं जर का बघितलं तर चार जूनमध्ये जेव्हा मतमोजणी होणार आहे त्यासाठी काँग्रेस पक्षाने नागपूर लोकसभा मतदारसंघाची इथे तयारी होताना पाहायला मिळत आहे की मतदान मोजणीच्या वेळेस जे प्रतिनिधी आहेत त्यांना वेगवेगळ्या फाईल्स तयार करण्यात आले त्यांच्यासाठी आणि त्याचा वाटप केला जाणार आहे त्यांचं एक प्रशिक्षण देखील होणार आहे इथले जे विकास ठाकरे उमेदवार त्यांचे जे ते प्रतिनिधी आहे अनिल वडपल्लीवर आपण त्यांना विचारूया सर अत्यंत लगभग पाहायला मिळतं तुमच्या कार्यालयामध्ये सध्या कशाची ही लगभग आणि कशाची तयारी आहे काही आमची आता येणाऱ्या चार जूनला मतमोजणी जी आहे त्याबाबत सर्व तयारी सुरू आहे आणि त्याबाबत आम्ही काउंटिंग एजंटची कशी फाईल बनवायची कसं तयारी करायची याबाबत सर्व काम सुरू आहे सध्या एक फॉर्मॅट तुम्ही डेव्हलप केल्याचं आम्हाला दिसत आहे नेमकं काय आहे त्या फॉर्मॅटमध्ये या फॉर्मॅटमध्ये म्हणजे असं आहे की आम्ही मतदारसंघवाईज विधानसभा मतदारसंघवाईज फाईल्स बनवलेले आहे की एका टेबलवर टेबल नंबर एकवरची जो आमचा मतगणना प्रतिनिधी बसेल त्यांनी काय काय करावं सर्वप्रथम आम्ही त्याला सूचनेचा एक दोन पानाचा त्यांना सूचना बनवलेली आहे त्यानंतर जसा पहिला राऊंड संपला की त्यांनी आपल्या पहिल्या राऊंडची माहिती या फॉर्मॅटमध्ये देऊन आमच्या जो इंचार्ज असेल तिथे प्रमुख त्यांच्या हस्ती द्यायचं आहे त्याला या प्रकारची आमची व्यवस्थित तयारी सुरू आहे आम... प्रशिक्षण कधी सुरू करणार आहात तुम्ही प्रशिक्षण आमचं दोन तारखेला दहा वाजता याचं प्रशिक्षण आम्ही मतगणना प्रतिनिधींना देणार आहोत त्यानंतर ते चार तारखेला त्याप्रमाणे कार्य करतील व्यंकटेश नायडू सर तुषार कोहळे एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट